सॅनिटायझरचा फवारा स्प्रिंकलर द्वारे अंगावर घेणे धोकादायक, सरकारने एका परिपत्रकाद्वारे केली जनजागृती। सध्या सोशल मीडियावर ठिकठिकाणी डोम टनेलद्वारे व्यक्तींना सॅनिटाइज केले जात असल्याच्या बातम्या वेगाने पसरत असतानाच आता मात्र खुद्द शासनाने याची दखल घेत सॅनिटायझरचा फवारा स्प्रिंकलरद्वारे अंगावर घेणे अपायकारक असल्याचा निष्कर्ष एका परिपत्रकाद्वारे समोर ठेवलाय। उलट यामुळे डोळ्यांना इजा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पचनक्रियेवर परिणाम होणे अशा स्वरूपाच्या तक्रारी समोर येऊ शकतात असाही निष्कर्ष समोर ठेवलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्याकडून जागोजागी लावण्यात आलेले डोम टनेल विषाणू नष्ट करण्याऐवजी अपायकारक ठरू शकतात। त्यामुळे फक्त साबणाने 20 सेकंदापर्यंत हात स्वच्छ करा, सॅनिटायझर हाताला लावा, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरा, परंतु सॅनिटायझरची फवारणी अंगावर घेऊ नका। पाहूयात या संदर्भात जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील भालेकर यांनी याबाबत दिलेली ही सविस्तर माहिती। आज COVID-19 किंवा करोना आजाराचा प्रादुर्भाव आपल्या परिसरामध्ये वाढलेला आहे आणि अशा अनुषंगाने सॅनिटायझर जे आहे याचा वापरही खूप वाढलेला आहे आणि हे फारच चांगलं आहे की जनरल पब्लिकला याचा खूप अवेअरनेस आहे आणि हात धुवायला, हात धुतल्यानंतर युजली किंवा कुठेही टच केल्यानंतर आपण सॅनिटायझर वापरतो। परंतु काही ठिकाणी असं बघितलं गेलंय की लोकांनी जे सॅनिटायझर फवारणीसाठी अशा प्रकारचे डोम उभारले आहेत किंवा काही टनेल उभारले आहेत की ज्याच्यामधनं स्प्रेद्वारे एखाद्याच्या अंगावरती जाता येता फवारणी केली जाते। तसं पाहिलं तर या टनेलमध्ये किंवा डोममध्ये ज्या डिसइन्फेक्टंटची फवारणी केली जाते किंवा ज्या रसायनाची फवारणी केली जाते त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड म्हणजेच क्लोरीन बेस्ड जे डिसइन्फेक्टंट आहे ते जास्त प्रमाणात वापरलं जातं। आता क्लोरीन बेस्ड डिसइन्फेक्टंट जे आहे याचा वापर हा मानवी शरीरावरती करण्यासाठी नव्हे तर त्याचा वापर हा आपल्या आजूबाजूच्या टेबल असेल, फ्लोअर असेल, फरशी असेल किंवा डोअर असेल किंवा खुर्च्या असतील जिथे जिथे आपण टच करतो, जिथे जिथे आपण स्पर्श करतो अशा प्रकारच्या सर्फेसेसला डिसइन्फेक्टंट करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या डिसइन्फेक्टंटचा वापर होतो। हे जे क्लोरीन आहे हे फवारणी केल्यानंतर जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये जर गेलं तर डोळ्याच्या बाह्य आवरणाला इजा होऊ शकते, आपल्याला काही लोकांना याच्यामुळे उलटी किंवा मळमळ होऊ शकते, आपल्या नाकामध्ये किंवा घशामध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये जर हे केमिकल गेलं किंवा जर क्लोरीन गेलं तर याच्यामुळे श्वासनलिकेला ब्रॉन्कोस्पाझम ज्याला म्हणतो आपण की जसा अस्थमॅटिक रुग्णांना ब्रॉन्कोस्पाझम होतो आणि सडनली त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम याच्यामुळे उद्भवू शकतात। त्यामुळे अशा प्रकारचं क्लोरीनची जी फवारणी आहे किंवा सॅनिटायझरची जी पूर्ण अंगावरती फवारणी आहे ही करणे शारीरिकदृष्ट्या योग्य नाही आणि तशाच पद्धतीने केंद्र शासनाने सुद्धा काल एक प्रकारचा GR काढलेला आहे की ज्याच्यामध्ये केंद्र शासनाने अशा प्रकारचे टनेल असतील किंवा डोम असतील याच्यावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे माझं नागरिकांनाही आवाहन राहील की आपण ज्या प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करून किंवा लोक ज्या प्रकारे स्वतःवरनं प्रयोग करून अशा प्रकारचे जे टनेल किंवा डोम बनवत आहेत ते कृपया बनवू नयेत। आपण जी गोष्ट करायला हवी ती म्हणजे फक्त घरी जाताना किंवा घरात गेल्या गेल्या कोपरापर्यंत पूर्ण साबणाने हात धुवून सॅनिटायझरने, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करून आपण त्या पद्धतीने आपण स्वतःला डिसइन्फेक्ट करू शकता। त्यासाठी पूर्ण अंगावरती फवारणी करण्याची काहीही गरज नाही किंवा त्याचा शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नाही। घरी रहा आणि सेफ रहा एवढंच मी तुम्हाला सांगेल। मदन काळे, ब्युरो रिपोर्ट, समर लाईव्ह टीव्ही, शिरूर। घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना? होय, 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय। शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5 लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र। आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या। रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा।